गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत राहिला. कारण हे तसंच आहे, अजितदादा पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडण्याचा चंग बांधल्यानंतर खऱ्या अर्थानं शिरूर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय राहिला. आणि महायुतीचा उमेदवार खरं तर नसतानासुद्धा शिवाजी आढळराव पाटील यांनी खरं तर फ्लेजबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी आढळराव पाटील आहेत, त्यांनी सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जे 6 विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी फ्लेजबाजी केलेली पाहायला मिळते. जनतेच्या मनात आढळ काल, आज आणि उद्याही अशा प्रकारची फ्लेजबाजी सध्या केलेली पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे महायुतीतील सर्व नेते, मग त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे असतील, नरेंद्र मोदी असतील, त्याचसोबत अजित पवार असेल आणि देवेंद्र फडणवीस असेल, या सर्वांचे फोटो या फ्लेक्सबाजीवर केलेले पाहायला मिळते. एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की महाविकास आघाडीकडनं सध्या अमोल कोल्हे यांना तिकीट निश्चित झालं असलं तरी महायुतीकडनं खरं तर उमेदवार नाही आहे, कारण की ही जागा जी आहे ती सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अजूनही कोणता तगडा उमेदवार नाही आहे. मात्र त्याच दरम्यान या परिसरामध्ये माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील जे शिंदे गटात आहे त्यांनी मात्र या ठिकाणी फ्लेक्सबाजी केलेली पाहायला मिळते. एकीकडे शिवाजी आढळराव पाटील यांनी 3 टर्म म्हणजे तीन वेळा या ठिकाणी ते खासदार म्हणून राहिले, चौकार मानव होते. मात्र त्यावेळेस अमोल कोल्हे यांनी त्यांना चौकार मारण्यापासून रोखलं. मात्र एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की पुढील काळामध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव अशी जर लढत होणार आहे का हेही माहीत नसलं तरी मात्र या परिसरामध्ये शिवाजी आढळराव पाटील यांनी जी फ्लेक्सबाजी केली. मात्र एकूण आपण पाहतो की ज्या पद्धतीने शिवाजीराव आढळराव पाटलांनी केलेली फ्लेक्सबाजी आणि शिवाजी आढळराव पाटलांना खऱ्या अर्थानं जनता आढळ करणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅनो परमेश स्वामी, सुनील दिगडे, TV9 मराठी, शिरूर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.